मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 7वीला मराठी विषयाच्या माध्यमातून जो धडा होता बादशाहचा लाडका नौकर या धड्याची माहिती घेतली की तो काळुंदरा डोळ्याने एक डोळा बारीक असलेला जो सुंदर नव्हता तरी पण तो बादशाहचा लाडका का होता याची माहिती आपण घेतली. त्यानंतर कठीण शब्दांचे अर्थ देखील पाहिले. त्याचबरोबर हो पान क्रमांक 24 असलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण घेतलेली आहेत, ऐकलेली आहेत. आणखी एक वेळेस आपण काय करूयात, या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे घेऊयात. पान क्रमांक 24, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. बादशाहच्या मनात कोणता विचार येई, बादशाहच्या मनामध्ये विचार येई की वेळ येईल तेव्हा या नौकराचे महत्त्व तुम्हाला कळेल. वेळ येईल तुम्हाला बादशाहच्या मनामध्ये विचार येई की वेळ येईल तेव्हा या लोकांना सर्व समजेल. पुढचा पुढचा प्रश्न, काळ्या रंगाच्या नौकराने काय विचार केला. काळ्या रंगाचे नौकराने विचार केला की सर्व माझे सहकारी मोती शोधण्यामध्ये दंग आहेत, रस्त्यात राजाला काही लागले तर आपण राजाबरोबरच जावे, हा विचार काळ्या रंगाच्या नौकराच्या मनात आला. बादशाह व त्याचे नौकर कुठून प्रवास करीत होते. बादशाह व त्याचे नौकर वाळवंटामधून प्रवास करत होते. बादशाहने आपल्या लाडक्या नौकराला कोणते बक्षीस दिले व कशासाठी. बादशाहने आपल्या लाडक्या नौकराला गळ्यातील मोत्याचा कंठा बक्षीस दिला. ओ नंतर आ, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. बादशाहच्या नौकराचे वर्णन करा. बादशाहचा नौकर, बादशाहचे अनेक नौकर होते, परंतु ज्या नौकराविषयी सर्व सेवकांच्या नौकराच्या मनात ईर्ष्या होती, असूया होती, अशा नौकराचे नेहमी त्याचे सहकारी काय करायचे, राजाजवळ राजाचे कान फुंकायचे, त्या नौकराविषयी राजाचे कान भरायचे, कानामध्ये काहीतरी सांगायचे, ज्वलनशीले त्याची ईर्ष्या करायचे. परंतु बादशाह कोणाचेही ऐकत नव्हता, उलट म्हणायचा वेळ येईल तेव्हा तुम्हाला सर्व समजेल. कारण काळुंदरा नौकर हा दिसायला जरी काळा असला तरी तो मनाने खूप सरळ आणि सेवाभावी वृत्तीचा होता. तो इतर नौकराप्रमाणे नव्हता, एकनिष्ठ स्वामिनिष्ठ आपल्या राजाची तो काय करायचा, सेवा करायचा. म्हणून जेव्हा बादशाहने इतर नौकरांना मोती शोधायला लावले त्याच वेळेस तो त्याचा लाडका नौकर मोती न शोधता तो राजाबरोबर राजाच्या पाठीमागे उंटावरून जात होता. तेव्हा राजाने इतरांना सांगितले की पहा, तुम्ही सगळे मोती शोधण्यामध्ये गुंतला होता, परंतु हा नौकर ज्याला तुम्ही नेहमी त्याची ईर्ष्या करता तो नेहमी माझ्या सेवेचा विचार करत होता आणि तो माझ्याबरोबर आला. अशा तऱ्हेने आपण काळ्या कुरूप काळुंदऱ्या नौकराचे वर्णन अतिशय छान पद्धतीने करू शकतो. दोन, बादशाहने उंटाला थांबवून सर्व नौकरांना काय सांगितले. बादशाहने उंटाला थांबवून सर्व नौकरांना सांगितले की माझ्या गळ्यातील मोत्याचा हार तुटून त्या हारामधील सर्व मोती या ठिकाणी मातीत विखुरले आहेत, ते मोती तुम्ही शोधा, ज्याला जास्त ज्याला मोती मिळतील ते त्याच्याच मालकीचे होतील, असे बादशाहने सांगितल्याबरोबर सर्व नौकर मोती शोधायला लागले. परंतु त्याचा लाडका काळुंदरा नौकर मात्र राजाच्या पाठीमागे राजाची सेवा करण्यास निघाला. तीन, काळ्या रंगाचा नौकर दुसऱ्या दिवशी बादशाहला काय म्हणाला ते सविस्तर लिहा. काळ्या रंगाचा नौकर दुसऱ्या दिवशी
बादशाला म्हणाला, ज्यावेळेस बादशाने सर्व नोकरांना बोलवले आणि विचारले, तुला किती मोती मिळाले, तुला किती मिळाले, तुला किती मिळाले, असे ज्यावेळेस प्रत्येक नोकर मला 2, मला 5, मला 7 मोती मिळाले सांगतो, त्यावेळेस बादशाचा काळ्या रंगाचा नोकर म्हणतो, राजाजी मला क्षमा करा, बादशाह मला क्षमा करा, कारण तुम्ही आम्हाला मोती शोधायला सांगितले असताना सुद्धा मी तुमच्या पाठीमागे बरोबर आलो, कारण रस्त्यामध्ये प्रवासात तुम्हाला काही लागले तर तुमची सेवा करता यावी म्हणून मी तुमच्याबरोबर आलो, जरी तुम्हाला वाटले तर तुम्ही मला क्षमा करा, कारण तुम्ही सांगितलेले काम या ठिकाणी मोती शोधण्याचं केलं नाही, मला क्षमा करा, असे म्हणल्याबरोबर राजा इतर सेवकांना म्हणाला, पहा ज्याला तुम्ही नेहमी ज्याची ईर्ष्या करत होता, असूया करत होता, ज्याला नावे ठेवत होता, तोच नोकर माझा एकनिष्ठतेचं स्वामीनिष्ठेचं सेवा करण्यासाठी तो माझ्या पाठीमागे आला. अशा तऱ्हेने आपण खालील विचारलेल्या प्रश्नांची सुंदररित्या व्यवस्थितरित्या उत्तरे लिहू शकतो. पुढे रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. बादशाचे इतर नोकर त्याची ईर्ष्या करीत होते. ईर्ष्या म्हणजे काय तर असूया करणे, जळणे एखाद्यावर. 2, सर्वजण उंटावर स्वार होऊन निघाले. कशावर? उंटावर. 3, माझा मोत्यांचा हार तुटून सारे मोती वाळूमध्ये विखुरले आहेत. पहा, माझा मोत्यांचा हार तुटून सारे मोती वाळूमध्ये कसे झालेत? विखुरले आहेत. विखुरले म्हणजे काय? पसरलेले आहेत. 4, माझ्या मते मोत्यापेक्षा आपली सेवा खूपच अगत्याची आहे. त्या काळुंद्र नोकराने काय म्हटलं राजाला? माझ्या मते मोत्यापेक्षा आपली सेवा म्हणजे बादशाची सेवा खूपच अगत्याची म्हणजे गरजेची आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे अगदी सहजासहजी लिहू शकतो. जसं एका वाक्यात उत्तरे आपण ऐकलेली आहेत, थोडक्यात उत्तरे आपण ऐकलेली आहेत, त्याच्यानंतर खालील वाक्यांचा काळ बदलून पुन्हा वाक्य लिहा. पहा, या ठिकाणी तुम्हाला काय केले? छोटी छोटी वाक्य दिले, त्या वाक्याचे काळ ओळखायचे आणि त्यानुसार ते वाक्य आपणाला या ठिकाणी काय करायचे, त्याचं रूपांतर या ठिकाणी सांगितलेल्या काळामध्ये करायचं आहे. आता एकूण प्रमुख 3 काळ आहेत. 1, वर्तमान काळ. 2, भूतकाळ. 3, भविष्यकाळ. जसं एखादी गोष्ट ज्यावेळेस भविष्यात होणार असते त्याला आपण काय म्हणतो? भविष्यकाळ. एखादी गोष्ट भूतकाळामध्ये घडलेली असते म्हणजे घडून गेलेली असते त्यावेळेस भूतकाळ, आणि जी गोष्ट आपल्या समोर घडते त्याला आपण काय म्हणतो? वर्तमान काळ. म्हणजे काळाचे प्रमुख एकूण 3 प्रकार आहेत. घडलेल्या गोष्टीविषयी बोलणे, घडणाऱ्या गोष्टीविषयी बोलत राहणे, आणि भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टीवर विचार करणे. या गोष्टी काळानुरूप बदलत असतात. मग या ठिकाणी जो प्रश्न विचारला आहे, दीर्घई, खालील वाक्यांचा काळ बदलून पुन्हा वाक्य लिहा. आता या ठिकाणी पहिलं जे वाक्य दिले ना ते वाक्य समजेल, म्हणजे वेळ आल्यावर समजेल, म्हणजे भविष्यात वेळ येईल तेव्हा या लोकांना सर्व समजेल. म्हणजे हे वाक्य दिले भविष्यकाळाचं, त्याला कारशात रूपांतर करायचे भूतकाळामध्ये. मग त्याचं वाक्य असं होईल, ते वाक्य असं होईल, वेळ येईल तेव्हा या लोकांना सर्व समजलेले असेल. वाक्य काय आहे? वेळ येईल तेव्हा या लोकांना सर्व समजेल. भविष्याचं भूतकाळ करायचं आहे. समजलेले असेल म्हणजे तेव्हा त्यांची चूक लक्षात येईल. जसं वेळ येईल तेव्हा या लोकांना सर्व समजलेले असेल. दुसरं वाक्य, सारे मोती वाळूमध्ये विखुरले आहेत. सारे मोती वाळूमध्ये विखुरले आहेत. आता
आहेत म्हणजे काय? वर्तमान काळ. त्याचं काय करायचं आहे? भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. सारे मोती वाळूमध्ये विखुरलेले असतील भविष्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही शोधायला जाल ना त्यावेळेस विखुरलेले असतील. असं सारे मोती वाळूमध्ये विखुरलेले असतील. तीन, सर्वजण उंटावर स्वार होऊन निघाले. आता या ठिकाणी निघाले, याचं काय करायचं आहे? वर्तमान काळ. निघाले होते म्हणजे काय? भूतकाळ. भूतकाळाचं काय करायचं आहे? वर्तमान काळ. सर्वजण उंटावर स्वार होऊन निघाले. सर्वजण उंटावर स्वार होऊन निघाले होते. सर्वजण उंटावर स्वार होऊन निघालेले होते, निघाले आहेत. मग वर्तमान कळत असताना, वर्तमान काळ कळत असताना सर्वजण उंटावर स्वार होऊन निघाले आहेत. अशा पद्धतीने आपण काळ बदलून ती वाक्य लिहू शकतो. भूतकाळ समजलेले असेल, भविष्यकाळ विखुरलेले असतील, आणि वर्तमान काळ निघाले आहेत. आता पुढचं जे वाक्य आहे, कोण कोणास म्हणाले. पहा या ठिकाणी वाक्य काय दिले, कोण कोणास म्हणाले. माझा मोत्याचा किमती हार तुटून सारे मोती वाळूमध्ये विखुरले आहेत. तुम्ही ते शोधून काढा. ज्याला जो मोती सापडेल तो त्याच्या मालकीचा होईल. पहा, राजा आपल्या सेवक म्हणजे नौकरांना म्हणाला. काय म्हणाला? माझा मोत्याचा किमती हार तुटून सारे मोती वाळूमध्ये विखुरले आहेत. तुम्ही ते शोधून काढा. ज्याला जो मोती सापडेल तो त्याच्या मालकीचा होईल. पुढचं वाक्य, या ठिकाणी पुढचं वाक्य पहा. रस्त्यात आपली सेवा करण्यासाठी कोणी एखादा तरी नौकर आपल्या बरोबर हवाच. पहा, आता काही पुस्तकामध्ये हे वाक्य दिलेत, काही पुस्तकामध्ये दिलेले नाहीत, पण माझ्यासमोर जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये हे वाक्य आहेत. रस्त्यात आपली सेवा करण्यासाठी कोणी एखादा तरी नौकर आपल्याबरोबर हवाच. पान नंबर 26 आहे. पाय वाक्य, काळुंद्रा नौकर आपल्या राजाला म्हणाला, बादशाला म्हणाला, रस्त्यात आपली सेवा करण्यासाठी कोणी एखादा तरी नौकर आपल्याला बरोबर हवाच, आपल्याबरोबर हवाच. काळुंद्रा नौकर राजाला म्हणाला. तिसरं वाक्य, पाहिलत ना सगळ्या नौकरात माझा हा नौकर लाडका का आहे, हे आता तरी तुम्हाला समजले का. पहा, बादशाह इतर नौकरांना म्हणाला, ज्यावेळेस सर्व मोती शोधताना ज्यावेळेस गुंग झालते, मोती शोधण्यामध्ये दंग झालते, त्याच वेळेस राजाची काळजी घेण्यासाठी राजाचा तो लाडका काळुंद्रा नौकर त्याच्या पाठीमागे गेला होता. म्हणून बादशाह सर्वांना म्हणतो, पाहिलत ना सगळ्या नौकरात माझा हा नौकर लाडका का आहे, हे आता तरी तुम्हाला समजले का. पुढील प्रश्न, खालील शब्दांची समानार्थी व विरुद्धार्थी गटात विभागणी करा. पहा या ठिकाणी काय केलंय, शब्द दिले, ते शब्द काय करायचे आहेत? समानार्थी आणि विरुद्धार्थी गटामध्ये लिहायचे आहेत. खालील शब्दांची समानार्थी विरुद्धार्थी गटात विभागणी करा. जसं कुठले कुठले शब्द आहेत कंसामध्ये? वर, स्वस्त, सगळे, गुना, जाई, पुढे, भरपूर आणि प्रिय, असे एकूण 8 शब्द आहेत. ते 8 शब्द समानार्थी शब्दापुढे आणि विरुद्धार्थी शब्दापुढे लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला वाक्याची रचना, शब्दाची रचना, शब्दाचा अर्थ आपल्याला व्यवस्थित माहीत होतो.
आता पुष्कळ, समानार्थी शब्द पुष्कळ आहे पहिला, त्याला शब्द काय आहे दुसरा, भरपूर, मोठ्या प्रमाणात, पुष्कळ भरपूर, सर्व सगळे, लाडका प्रिय, अपराध गुन्हा. आता विरुद्धार्थी शब्द पाहूया, किमती स्वस्त, खाली वर, मागे पुढे, येई जाई. अशा पद्धतीने कंसात दिलेले जे शब्द आहेत ना, त्या त्या समानार्थी आणि विरुद्धार्थी गटामध्ये आपण त्याची विभागणी करू शकतो, जसं या ठिकाणी केली आहे. पुष्कळ भरपूर, सर्व सगळे, लाडका प्रिय, अपराध गुन्हा, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. आता विरुद्धार्थी, विरुद्धार्थी शब्दाचे रूप, किमती म्हणजे त्याच्या विरुद्ध, किमतीच्या विरुद्ध स्वस्त, खालीच्या विरुद्ध वर, मागेच्या विरुद्ध पुढे, येईच्या विरुद्ध जाई. अशा पद्धतीने आपण कंसामध्ये दिलेले शब्दांची ज्या त्या शब्दापुढे मांडणी केली आहे, समानार्थीचं समानार्थीमध्ये आणि विरुद्धार्थीचं विरुद्धार्थीमध्ये. पुढे लिहा, जसे उंट उंटावरून, तसे घर घरातून, घर घरावरून होत नसतं, घर घरातून, विहीर विहिरीतून, दुकान दुकानातून, घोडा घोड्यावरून. अशा पद्धतीने आपण वरून तून हे लिहू शकतो. आणि जर समजा तुम्हाला उंट उंटावरून लिहायचं असेल तर घर घरावरून, विहीर विहिरीवरून, दुकान दुकानावरून, घोडा घोड्यावरून असे लिहावे लागेल. जसे करणे करण्यासाठी, शोधणे शोधण्यासाठी, पडणे पडण्यासाठी, विखुरणे विखुरण्यासाठी, शोभणे शोभण्यासाठी. जसं करणे करण्यासाठी, तसं शोधणे शोधण्यासाठी, पडणे पडण्यासाठी, विखुरणे विखुरण्यासाठी, शोभणे शोभण्यासाठी. अशा पद्धतीने आपण हे शब्द अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहू शकतो. पुढे खालील एक शब्द, खालील एक शब्द पासून बनलेले अनेक शब्द आहेत, त्याचे इंग्रजी अर्थ वाचाव शिका. एकनिष्ठ, त्याला इंग्रजी शब्द आहे लॉयल, एकनिष्ठ लॉयल. एकरूप युनिफॉर्म, जसं शाळेतील विद्यार्थ्याचा युनिफॉर्म असतो एकसारखा, एकरूप. एकाकी लोनली. एकवचन सिंग्युलर नंबर, एकवचन सिंग्युलर नंबर. एकाग्र कॉन्सन्ट्रेटेड, एकाग्र कॉन्सन्ट्रेटेड. एकात्मता युनिटी. थोडक्यात खालील एक शब्दापासून बनलेले शब्द व त्याचे इंग्रजी अर्थ वाचाव शिका. एकनिष्ठ लॉयल, एकरूप युनिफॉर्म, एकाकी लोनली, एकवचन सिंग्युलर नंबर, एकाग्र कॉन्सन्ट्रेटेड, एकात्मता युनिटी. अशा पद्धतीने पान क्रमांक 27 काही म्हणी व त्यांचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत. त्या म्हणी वाचाव शिका. आता या म्हणीमध्ये प्राण्यांच्या नावाचा उपयोग केला आहे. थोडक्यात मानव काय करतो, वाकप्रचार म्हणींचा ज्यावेळेस वापर करतो ना, त्यावेळेस कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त लोकांना समजावं यासाठी अशा म्हणींचा वापर केला जातो. आणि या म्हणीमध्ये काय केलं आहे, प्राण्यांच्या नावाचा उपयोग केला आहे. प्राण्यांच्या नावाचा उपयोग करून माणसाला या म्हणी लागू होत आहेत, बोलल्या जात आहेत. डायरेक्टच्या ऐवजी इनडायरेक्ट सांगितले. काही म्हणी व त्याचे अर्थ वाचा आणि शिका म्हटलंय. पान नंबर 27 पहा. या म्हणीमध्ये प्राण्यांच्या नावाचा उपयोग केला आहे. पहिली म्हण, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आता बैल कधीच रिकामा असतो, बैल रिकामा असला तर पळून जाईल. परंतु जे व्यक्ती, जे विद्यार्थी, ज्या मोठी व्यक्ती, जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो, त्याचे काम मुळीच होत नाही. आता बऱ्याच वेळा मी म्हणून आपण काय करतो, एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगायला जातो आणि नक्कीच चुकतो. होश में जोश खोश होश में हम क्या करते हैं, जोश खोश होश में हम जोश खो बैठते है, त्याच्यासारखं. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो, त्याचे काम मुळीच होत नाही.
कारण आणखी एक मन आहे बातशीच, अति तिथं माती. दुसरं दुसरी मन, आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं. आता एकाने काम करायचं आणि फायदा दुसऱ्याने घ्यायचा. आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं, तर बऱ्याच वेळा आपण काय करतो मश्करीमध्ये, एखाद्याचा डबा आणला की आपण काय करतो, त्या डब्यातलं आवडली भाजी की खातो. तसं त्याने बिचाऱ्याने स्वतःसाठी डबा आणला असतो ना, आपल्याला आवडली म्हणून आपण खाऊन टाकतो. तसं आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं, आता आंधळ्याला दिसत नाही मग ते नेमकं आंधळं दळायला तर बसले जात्यावर, परंतु पीठ नेमकं कोण खातं आहे कोण नेतं हे त्याला कळत नाही. म्हणून ही म्हण अशी रूढ झाली आहे, आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं. आंधळं बिचारं दळत बसतं आणि दुसरं काय करतो, त्याचा फायदा उठत म्हणजे ते पीठ घेऊन जातं. एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. तीन तिसरी म्हण, गाढवाला गुळाची चव काय. ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. पहा, बऱ्याच वेळा आपण वर्गामध्ये शिकत असताना, शिकवत असताना, ऐकत असताना अगोदरच आपण काय करतो, मला येते मला येते, होय होय होय, कळतंय, सगळं समजते, असा अर्थ आपण लावतो. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायला लागतो ना, त्यावेळेस आपल्याला लिहिता येत नाही. मग ही म्हण अशी पडली पहा, तेव्हापासून रूढ झाली, गाढवाला गुळाची चव काय. ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. चार गोगलगायन पोटात पाय. बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोळसाळपणा करणारी व्यक्ती. बा, अशा समाजामध्ये अनेक वृत्तीच्या व्यक्ती असतात ज्या स्वार्थी असतात, आपल्या कामाशी गाठ घालण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांना ही म्हण लागू पडते. गोगलगाय आणि पोटात पाय, बाहेरून गरीब दिसणारी पण मनामध्ये कपट विचार करणारी, गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती असतात. स्वार्थी व्यक्ती असतात ना, त्या अशा वागतात. म्हणजे हा आपण म्हणतो बऱ्याच वेळा, वरून तर किती गोगलगाई सारखा दिसतो रे गरीब, पण आत तुझ्या पोटात वेगळंच काहीतरी आहे. म्हणून बाहेरून गरीब दिसणारी पण मनामध्ये कपट असणारी व्यक्ती, तसेच गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती, तिच्यासाठी ही म्हण लागू आहे, गोगलगाय आणि पोटात पाय. पाच चोरावर मोर. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी करणे किंवा मात करणे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, दुसऱ्यावर कडी करतो मात करतो. जसं एखादा व्यक्ती एखाद्याला फसवतो, समजा एखाद्या व्यक्तीने जर एखाद्याची वस्तू चोरली, त्या चोरलेल्या वस्तू परत दुसऱ्या चोराने घेऊन जाणे. चोरावर मोर म्हणजे एकाने फसवलं दुसऱ्याला, दुसऱ्याने फसवलं त्याला, फसवलं तिसऱ्याने. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी करणे मात करणे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, एखादं चित्र आवडलं, ते बिचारं त्या मित्राने चित्र चांगलं काढलेलं असतं, त्याच्यासाठी परिश्रम घेतलेले असतात, ते आपण आवडलं की काय करतो, त्याने काढलेले चित्र सरळ त्याला न विचारता घेऊन जातो. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी करणे किंवा मात करणे. सहा हत्ती गेला शेपूट राहिले. कामाचा बहुतेक भाग पूर्ण होणे आणि अल्पसाच व्हायचा शिल्लक राहणे किंवा राहणे. हत्ती गेला शेपूट राहिले, कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायचा राहिला, त्यावेळेस अशी आपण म्हणतो. थांब ना थोडं, जाऊ ना, झालं ना माझं आता होत आलं. त्यामुळे म्हण आहे, हत्ती गेला शेपूट राहिले, कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसा व्हायचा शिल्लक राहिला किंवा शिल्लक राहणे. असं अशा पद्धतीने आपण बादशाचा लाडका नोकर या पाठामध्ये असणारे धड्यांची प्रश्न उत्तरे घेतलेली आहेत. आता काही प्रश्नांची उत्तरे या अगोदरच्या तासाला घेतली होती आणि आज देखील आपण राहिलेल्या सविस्तर प्रश्नांची उत्तरे घेतलेली आहेत. मला तुम्हाला या ठिकाणी एक सूचना करायची आहे की या ठिकाणी दिलेल्या प्रश्नांचा क्रम मागे पुढे झालेला आहे, ते प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या, तुम्हाला मी फोटो काढून पाठवलेले आहेत पानं, ते पानं पाहून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये वर्कबुकमध्ये समोर ठेवून ते सोडवा. वर्कबुकमध्ये अगोदर पेन्सिलने लिहा, त्याच्यानंतर सुंदर हस्ताक्षरामध्ये नोटबुकमध्ये लिहा आणि मला पाठवा. कारण का, बादशाचा लाडका नोकर या धड्याखाली
भरपूर प्रश्न दिलेले आहेत, एका वाक्यात आहेत, थोडक्यात प्रश्न आहेत, रिकाम्या जागा आहेत, काळाचे प्रश्न आहेत, कोण कोणास म्हणाले, त्याच्यानंतर काळ बदलून वाक्य लिहा, त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थाचे शब्द आहेत, काही शुद्ध लेखन सुधारण्यासाठी शब्द दिले आहेत, जसं उंटावरून करण्यासाठी, काही शब्द मराठी दिले त्याचे इंग्रजी रूप आपल्याला सांगितलेत, आणि सरते शेवटी पान क्रमांक 27 वर काही म्हणी व त्यांचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत, याची माहिती आपण काय केली आहेत या ठिकाणी घेतलेली आहेत. अशा तऱ्हेने आपण बादशाचा लाडका नोकर तो धडा त्याची माहिती घेतली आणि त्या धड्याखाली असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितरित्या ऐकलेली आहेत. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे मला लिहून पाठवायचे आहेत, अगोदर वर्कबुकमध्ये लिहून पाठवायचे आणि त्याच्यानंतर सुंदर हस्ताक्षरामध्ये नोटबुकमध्ये लिहून पाठवायचे आहेत. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.